देश बदलत आहे, राज्याची प्रगतीकडे वाटचाल होत आहे. याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी जिल्हा परिषदेतील सत्ता बदलणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृह कारागृह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. बुधवारी शिरवली जिल्हा परिषद मतदारसंघातील रस्ते दर्जोन्नती व देखभाल करण्याच्या कामाचा शुभारंभ यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिरवली जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शिवाजी दुर्गे, अशोक गायकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी गावातील जनतेने एकत्र यायला पाहिजे, तसेच पुढच्या पिढीचा विचार करून एक विचाराने येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. देश बदलतो आहे, राज्यही बदललं पाहिजे, तसं रायगड जिल्हा परिषद सुद्धा बदलली पाहिजे. मला माहित नाही या अगोदरच्या काळामध्ये काय घडलंय, कोण कोणाबरोबर होतं, कसे होते मला माहित नाही, परंतु आज एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला एक विचाराचं सरकार सर्व ठिकाणी असतं, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण त्या गावागावापर्यंत जाऊ शकतं हे आपण लक्षात. मला माहीत नाही की रायगड तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये या अगोदरच्या काळामध्ये काय घडलं, कशासाठी घडलं, राजकारण कशासाठी होत होतं, परंतु मी ग्रामस्थ म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे, होणाऱ्या या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी एक विकासाच्या राजकारणासाठी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कोणत्याही पक्षामध्ये असाल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाचा पंतप्रधान देशाच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करतोय, राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी आणि सर्व ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून काम करत असेल, तर तुमची सर्वांची जबाबदारी आहे की या जिल्हा परिषदेमध्ये, या जिल्हा परिषदेमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विकासाचं राजकारण करण्याची गरज आहे. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तिरुपती वडा असा प्रवास करायला जायचो तर त्यावेळेला ज्या प्रवासाला आपल्याला दोन दोन तीन तीन दिवस लागत होते, तो प्रवास एका दिवसामध्ये करायला लागली लोक जाऊन परत यायला लागली. इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं, त्या बरोबरीनं पंतप्रधान ग्रामसडक योजना आली की ज्याच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये जे रस्ते कधीच झाले नव्हते अशा हजार हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये रस्ते जोडले गेले. आज त्याचाच एक टप्पा, कारण त्यानंतरच्या मधल्या कालावधीमध्ये खूप वेळ असा झाला की अनेक रस्त्यांची कामं निघायला लागली. आता पायाभूत सुविधा म्हणजे रस्ता तोच नाही, दळणवळणाची साधनं नाही, तर प्रत्येकाला वाटेल गावातल्या माणसाला की आम्ही शहरामध्ये जाऊन राहो, कारण आम्हाला शहरा भागामधल्या सुविधा या कधी मिळणारच नाही. आज रस्त्यांची कामं व्हायला लागली आहेत, आज इंटरनेटच्या माध्यमातून आपली गावं जोडली जायला लागली आहेत, अगदी गावामधल्या ठिकाणी देखील आपण व्हॉट्सअप बघू शकतो. त्याचं कारण इंटरनेटने आपण जोडलं गेलेलं आहोत, त्याच व्हॉट्सअपवरून माहितीचं आदान प्रदान करतो, निरोप जात आहेत, त्याच इंटरनेटच्या आधारे अन्य माहिती आपण देऊ शकतोय, आणि या माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आपलं जीवनमान सुधारण्यासाठी निश्चित झालेला आहे, आणि त्यामुळे हे सगळं आज हे जे शक्य होत चाललंय याच्या पाठीमागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी संकल्पना आखली आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जी संकल्पना आखली आहे त्याचा खूप मोठा हातभार आहे. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देवीचा पाडा ते शिरवली वांगणीतर्फे तळोजा रस्ता व MDR 13 ते महोदर रस्ता दर्जोनी व देखभाल करणे या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.